बघा हा वीर जिजामाता उद्यानचा मेन गेट आहे, त्याच्या लेफ्ट साईडला आणि भाऊ दाजीलाड म्युझियमच्या राईट साईडला तुम्हाला एक हत्तीचा पुतळा दिसेल. तुम्हाला माहिती असेल मुंबई मेन शहरापासून समुद्राच्या आतमध्ये 25 किलोमीटर दूरवर एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे घारापुरीची लेणी. त्याला एलिफंटा केव्ज हे नाव कशामुळे पडलं माहिती आहे का? ह्या पुतळ्यामुळे. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, हा पुतळा तर इथे आहे वीर जिजामाता उद्यानमध्ये मेन मुंबईमध्ये भायखळ्यामध्ये, मग तिकडे कसं काय नाव पडलं असेल? तर बघा कसं आहे माहिती आहे का, हा पुतळा खरं तर तिकडे होता पण ब्रिटिशांनी त्यांना इतका आवडला की त्यांना असं वाटलं की हा आपण लंडनला घेऊन जाऊया, जशी आपल्या छत्रपतींची तलवार ते लोक लंडनला घेऊन गेलेत ना तसं, त्यासाठी त्यांनी तो उखडला आणि 1864 त्यांनी ट्राय केली होती हा पुतळा लंडनला घेऊन जाण्यासाठी, पण तो काही तुकड्यांमध्ये मोडून पडला. पण मग काय करायचं म्हणून त्यांनी रिस्टोअर करण्याचा प्रयत्न केला आणि तो इथे आणून ठेवला आहे. तर त्यावेळेचे भाऊ दाजी लाड म्युझियमचे क्युरेटर होते सर जॉर्ज बर्डवूड, त्यांनी हा रिस्टोअर केला आहे, तुम्ही चिरा बघू शकता. तर बघा घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा केव्ज ज्या आयलँडवर आहे ना, तिथली जी जेटी आहे ना तिला राजा बंदर जेटी असं म्हणतात, त्यावेळेला तिथून मोठा व्यापार व्हायचा आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून हा गज तिथे लावला होता. ही जी घारापुरीची लेणी आहे ना ती शिवशंकराला डेडिकेटेड आहे, तर जरूर जाऊन तिथे भेट द्या. आणि वीर जिजामाता उद्यानमध्ये आलात तर हा पुतळा पाहायला बिलकुल विसरू नका, सेल्फी काढा आणि शॉर्टफेक्सला टॅग करायला तर बिलकुलच विसरू नका.